महायुतीत अंतर्गत वाद असल्याचं राऊतांनी दावा केलाय. तिन्ही पक्षांमध्ये एकवाक्यता नसल्याचा टोला लगावलाय. महायुतीत रोज संघर्ष मारामाऱ्या सुरू आहेत. मंत्री सहकारी पक्षातील नेत्यांचं थोबाड फोडण्याची भाषा करतो असं राऊत म्हणालेत. तर अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्याचं कट आहे असं देखील संजय राऊतांनी म्हटलंय. अजित पवारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे आणि ही शिंदे गटाची भूमिका आहे. तीन जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये एकवाक्यता नाही. महायुती हा शब्द गोंडस आहे. महायुती ती युती नसून संघर्ष रोज त्यांच्या मारामारा दिसत नाहीत पण चालू आहे. एक मंत्री आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला मारण्याची भाषा करतो, थोबाड फोडण्याची भाषा करतो, म्हणजे प्रकरण किती टोकाला गेलेलं आहे आपण पाहू शकता. महायुतीमध्ये वाद होणार आणि महायुती फुटणार अशा प्रकारच्या ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्या धादांत खोट्या आहेत. हे सगळं खोटं नरेटिव्ह आहे. भांड्याला भांडं लागतं त्याप्रमाणे काही मुद्द्यांवरून दोन पक्षामध्ये मतभेद होऊ शकतात. याचा अर्थ लगेच महायुती फुटणार असा काही घेण्यात काही अर्थ नाही. आणि दोन्ही पक्षाचे भाजपचे आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते हे यामध्ये लक्ष घालून ह्या वाद मिटवण्याचा प्रयत्न करणार आहेत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे महायुतीमध्ये वाद होऊन महायुती फुटणार वगैरे अशा प्रकारच्या ज्या खोट्या नरेटिव्हची सुरुवात विरोधी पक्ष करत आहे त्याकडे जनतेने लक्ष देण्याची काहीही गरज नाही. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.